शासन याप्रमाणे मागच्या काळात खासदार निलेश राणे हे जळगाव आले होते, त्यांनी असे शब्द गुलाबराव पाटलांच्या वस्तू वापरले होते। असं मला वाटतं की त्यांच्या खानदानाच्या मध्ये ही संस्कृती आहे बाबा, कारण एकदम खालच्या पातळीच्या लोअरचा माणूस सुद्धा मुख्यमंत्र्यांना असा शब्द वापरू शकत नाही असं नारायण राणेंनी केलं। आमच्या झाडावर वाढलेलं बेल हे आम्हाला सुखवेल हे चुकीचंच आहे। आता 106 त्यांचे आमदार आहेत, भविष्यात महाराष्ट्र जनता त्यांना माफ करणार नाही, 106 तीच जलाशय राहणार नाही असं मला वाटतं। व यांच्या खानदानमध्ये ही परंपरा आहे टीका करण्याची, कंपनी फॉल्ट आहे असं राजीव म्हणत आहे। पण विषय महत्वाचा आहे की मुलं पण तसे, बाप बी तसा, म्हणजे खानदानच असं आहे की कुठंही गेले की किडे बाळायचे, कोणाला काय बोलायचं, कोणाला काय नाही बोलायचं। नांदर गुलाबराव पाटील एकदम सर्वात चांगलं काम जिल्ह्यामध्ये करण्याचे प्रयत्न करत आहेत। आज नांदर गुलाबराव पाटील जे महाराष्ट्रात नाव आहे, त्यांच्या खासदार निलेश राणे या आरएनआरच्या टोळींनी हा सुपारी घेतलेली, कोणाला पण बदनाम करायची काही बोलायची, यांना अटक करून यांच्या कडक कारवाई ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो। थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र। तरी त्यांच्या धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही निषेध करतो। हो, नारायण राणेला या जळगाव जिल्ह्यामध्ये शिवसेना व महाविकास आघाडीने तिथूनच याच्यापुढे नारायण राणे आल्यास त्यांना त्यांची जागा आपण नक्की दाखवू सर्व मिळून। तो नारायण राणेचा निषेध व्यक्त करून मी दोन शब्द संपवतो। नारायण राणेच्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये बोलताना जे महाराष्ट्र राज्याचे 12 कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करतायत माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी काल केलं, त्याचे मी जळगाव जिल्ह्या शिवसेनेच्या वतीनं, धरणगाव शिवसेनेच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर निषेध करतो। या नारायण राणेला या महाराष्ट्रामध्ये आणि कोकणामध्ये कोणी ओळखत नव्हतं, तर ती ओळख शिवसेनेने यांना करून दिली आणि तेच आज शिवसेनेवर उलटलेले आहेत। आणि नारायण राणेंना जरी मंत्रिपद दिलं असेल तर त्यांची आजपासून अधोगती सुरू झाली आणि ज्या काही लोकांनी यांना मंत्रिपद दिलं ते फक्त शिवसेनेवर बोललं पाहिजे, शिवसेनेवर तुटून पडलं पाहिजे यासाठी ते मंत्रिपदाची मार दिलेली आहे। त्यामुळे गुणगौरव हा राणेंचा कुठलाही नाही, फक्त शिवसेनेनं हल्ला बोल केला पाहिजे याच बाबतीत त्यांना मंत्रिपद देण्यात आलेलं आहे। आणि त्यांची दोघं मुलं त्याच बत्ताल व्यक्तव्याने वक्तव्याने प्रसिद्ध आहेत। या महाराष्ट्रामध्ये नारायण राणे आणि त्यांची दोघं कार्ड हे कितीही बोलले तरी उद्धव साहेब त्यांना चका सुद्धा शब्द त्यांना प्रतिक्रिया देत नाही, म्हणजे उद्धव साहेबांनी त्यांना असं अडगळीत टाकलंय की कोण नारायण कोण नारायण राणे असं म्हणून उद्धव साहेब त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। परंतु काल जे वक्तव्य नारायण राणेंनी केलं त्याच्या आमच्या तमाम शिवसैनिकांच्या भावना या दुखवलेल्या आहेत आणि तीव्र आहेत। आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आता या प्रतिक्रिया प्रतिसाद या उमटत आहेत आणि त्याबद्दल या ठिकाणी आम्ही धरणगाव पोलीस स्टेशनला शिवसेनेचे शहर प्रमुख नगरसेवक हे गुन्हा दाखल करतील आणि ते गुन्हा दाखल झाल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी त्याला अटक केली पाहिजे आणि जी काही कायद्यामध्ये शिक्षा झाली ती शिक्षा झाली पाहिजे।